नमस्कार मित्रांनो, ज्युनियर स्टार्स या तुमच्या फेवरेट चॅनलमध्ये तुमचं परत एकदा आपलं स्वागत. जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो, आपण नातेसंबंध तर बघतच आहोत, मात्र बुद्धिमत्तेचा जो की तलाठीपासून MPSC पर्यंत सर्व एक्झामसाठी कॉमन विषय आहे, तर त्यासाठी आपण इथं पूर्ण त्याचा सिलेबस कव्हर करत आहोत. आतापर्यंत नाही नाही म्हणलं तर आपले 14 ते 15 लेक्चर झालेले असतील, आणि इथून पुढे देखील या महिन्यामध्ये मी एकूण बुद्धिमत्तेचे 30 लेक्चर्स टाकणार आहे आणि इतर विषयांचे होईल तितके टाकत राहील. तर महत्वाचं काय की याचा प्रत्येक लेक्चरचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल, नक्की 100% होईलच. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला ट्रिक्स वगैरे सांगत आहे, तर ते सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की बघत चला. जुने व्हिडिओज कसं असतं, आपण अभ्यास करतो आज आणि 4 महिन्यानंतर जर विचार केला तर त्यातलं काही आठवत नसतं, तर त्यासाठी रिव्हिजन पण करत चला, सहज नजर मारत चला, तुम्हाला याचा फायदा होत चालेल. तर आपण बुद्धिमत्ता यातला नातेसंबंध हा भाग बघत आहोत. तर यातले आपण 2 लेक्चर आधी टाकलेले आहेत, तर आता जरा या लेक्चर मधले जे व्हिडिओ असतील म्हणजे प्रश्न असतील ना, ते जर एकदम हायर लेवलवरचे असतील. त्यातल्या बेसिक माहिती तर मी तुम्हाला आधीच दिलेली आहे, फक्त हिंदी आणि इंग्रजी तर त्यांचे नातेसंबंध जरा सांगताना वेळ लागेल, कारण त्याच्यावरती नोट्स काढावे लागतील तुम्हाला आणि परत प्रोव्हाइड करावे लागतील. तर सध्या फक्त इतकंच लक्षात घ्या की आपण याच्यावरती प्रश्न उत्तर बघणार आहोत. तर बघा, एकनाथ सोनालीची पहिला प्रश्न आहे. एकनाथ सोनालीची ओळख मित्रांना करून देताना म्हणाले, हिच्या नवऱ्याचे वडील हे माझ्या आती बहिणीचे मामा, तर सोनाली एकनाथची कोण? प्रश्न कॉम्प्लिकेटेड वाटेल पण टाईप 1 चा प्रश्न आहे आपल्या, आणि त्यात 4 ऑप्शन दिलेत बघा, आते बहीण, मामे बहीण, पत्नी की मेहुणी. एकूण 4 ऑप्शन आहेत आणि प्रश्न जर तुम्ही बघताल तर फारच कॉम्प्लिकेटेड आहे, तसं दिसायला सोपा दिसतोय पण प्रश्न नक्कीच कॉम्प्लिकेटेड आहे. आणि ज्यांना म्हणजे नातेसंबंध ज्यांचा या विषयाचा अभ्यास नसेल त्यांना तर हा प्रश्न सोडवायला माझ्या तरी मते कमीत कमी 5 मिनिटं लागतील. सहज जर कोणी विचारताल जो MPSC किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत नाही, त्याला जर हा प्रश्न दिला तर तो कमीत कमी 5 मिनिटं वेळ घेईल आणि त्याच्यानंतर देखील तो उत्तर सांगू शकणार नाही एक्झॅक्टली हेच बरोबर असेल म्हणून. ओके, तर बघा प्रश्न तुमच्यासाठी परत सांगतोय, तर इथे दिलेला आहे तर बघून घ्या. आणि महत्वाचं काय, अशा टाईपचे प्रश्न आमच्या मित्रांना सोडवा जेणेकरून तुम्हाला याचा खूप फायदा होईल. बघा, आता एकनाथ सोनालीची ओळख मित्रांना करून देताना म्हणाले, यामधले 2 व्यक्ती आहेत, एक आहे एकनाथ, दुसरी आहे सोनाली, आणि तिचा नवरा एक असेल, त्याचे वडील एक असतील, तिचं आत्य बहीण म्हणलंय आणि नंतर एक मामा. तर हे सगळेजण इतके कॅरेक्टर आहेत. पण महत्वाचं काय, प्रश्न प्रश्न काय विचारलं बघा, सोनाली आणि एकनाथची कोण, म्हणजे सोनाली आणि एकनाथ या दोघांचं नातं आपल्याला शोधून काढायचं आहे. तर या 2 व्यक्तीवरती तुमचा जास्त फोकस असला पाहिजे, जास्त वेळ घालायचा नाही डायरेक्टली अशा प्रश्नांमध्ये. तर तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं होतं की दिलेले जितके पण व्यक्ती असतील तर त्यांची कोडिंग तयार करायची स्वतःच्या मनामध्ये. थोडक्यात काय, आता एकनाथसाठी आपण ए लिहिणार आहोत, ए लिहिला, सोनालीसाठी एस लिहायचा. तर अगदी तसंच जे कोणी येतील ना, त्या टाईपला त्यावेळेस त्याचं कोडिंग आपल्या भाषेमध्ये स्वतः कन्वर्ट करायचं, जेणेकरून काय होतं तर तुमचे जे अक्षर आहेत ते अक्षर तुमचा वेळ एकनाथ हा शब्द लिहायला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा ए लिहायला तुम्हाला फार कमी वेळ लागतो. ते 2-4 सेकंद जे असतात ते पूर्ण पुन्हा मिनिटामध्ये कन्वर्ट होत असतात. तर हे समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर फक्त अक्षरांचा नाही तर चिन्हांचा, रेषांचा, गुणाकार बेरीजचा बाकी, आणि आपला एक सिम्बॉल आहे जो की दिलचा आहे किंवा मग त्यालाच लवचं सिम्बॉल देखील म्हणू शकता तुम्ही, तर ते मॅरेजचं सिम्बॉल आहे. तर ते सिम्बॉल जे आहे ना, तर त्यांचा वापर जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून काय होईल तुमचा वेळ खूप वाचेल. आता हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा बघा, हा लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा. तर याचं प्रश्नाचं आकलन होणं सगळ्यात महत्वाचं असतं, प्रश्नाचं आकलन होणं आणि त्यानंतर तो प्रश्न लवकरात लवकर सुटणं, या 2 शब्द येतात त्याच्यात. तर इथं एकनाथ आहे, मग आपण एकनाथला घेतलं, एकनाथ आणि सोनालीचं नातं ओळखायचं आहे. प्रश्नामध्ये दिलेली माहिती आपण आकृतीमध्ये कन्वर्ट करणार आहोत. सध्या एकनाथ सोनालीची ओळख करून देत आहेत, तर मग सोनाली कुठतरी असेल, तर एकनाथ येत आहे, तर आपण एक सोनाली घेऊया. ओके, एकनाथ सोनालीची ओळख त्यांच्या मित्रांना कोण देत आहे, मित्र इथं एक्झिस्ट नाहीतच, मित्र म्हणजे आपल्याला समजायचं स्वतःला. एकनाथ सोनालीची ओळख करून देताना काय म्हणाले बघा, हिच्या नवऱ्याचे वडील, इतकीच माहिती आता आपण आकृतीमध्ये कन्वर्ट करणार आहोत किंवा आपल्या आपल्या थेरीमध्ये. ठीक आहे, तर सोनाली आहे, सोनालीचे सोनालीचा नवरा, मग सोनालीचा नवरा कोणतरी घ्यावा लागेल. तर त्या ठिकाणी काय करा, हिचं लग्न झालेलं आहे म्हणून आपण हे सिम्बॉल दाखवलं आणि त्या ठिकाणी हिचा नवरा यक्स धरा, जेणेकरून तो कोणीही असेल, सोनालीचा नवरा यक्स आहे. तर हिचे वडील, सोनालीच्या नवऱ्याचे वडील म्हणजे जे की तिचे सासरे पण पडतील, तितके महत्वाचं डीप मध्ये जाण्याची गरज नाही, सोनालीच्या नवऱ्याचे वडील म्हणून आपण तिला काय केलं, वडील दाखवून दिले. आता वडिलासाठी तुम्ही सिम्बॉल येण्यापेक्षा इथे वडील लिहा, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. हे माझ्या आत्य बहिणीचे मामा, म्हणजेच काय तर एकनाथच्या आत्य बहिणीचे मामा लागतात. मग आता एकनाथची आत्य बहीण घ्यावी लागेल म्हणून आपण इकडला पार सोडला, आपण दुसरीकडे एकनाथला परत शिफ्ट केलं. ओके, तर इथे एकनाथ घेतलाय, एकनाथची कोण, आत्या. पण
एकनाथची आत्या म्हणजे कोण? तर एकनाथच्या वडिलाची बहीण, बरोबर. त्या कोण असते? तर आत्या म्हणजे वडिलाची बहीण. तर एकनाथचे वडील दुसरेच कोणतरी आहेत, इथले वेगळे हे वेगळे, हे लक्षात घ्या. एकनाथच्या वडिलाची बहीण, तर त्या ठिकाणी आपण बहीणसाठी काय करतो, बहीण भावाचं नातं जे असेल तर त्या ठिकाणी प्लस दाखवतो. आणि ती तिची वडिलांची बहीण आहे, म्हणजे याची कोण पडेल, एकनाथची आत्या. पण पुढे काय माहिती दिले बघा, आत्य बहीण, आत्य बहिणीचे मामा लागतात. कोण? हिच्या नवऱ्याचे वडील हे ह्याच्या आत्ये बहिणीचे, म्हणजे आत्याच्या मुलीचे. आत्य बहीण कोण असते? तर आत्याची मुलगी असते. म्हणून काय, आपण एक आत्याची बहीण किंवा आत्याची मुलगी दाखवली, जे की एकनाथची आत्य बहीण आहे. पण त्याच्या पुढची माहिती बघा, हे माझ्या आत्य बहिणीचे मामा, म्हणजे एकनाथच्या आत्य बहिणीचे मामा आहेत. कोण? सोनालीच्या नवऱ्याचे वडील. इतकी माहिती बघा, हे फक्त डायग्राम काढल्यामुळे तुम्हाला लवकर समजते. तर आत्य बहिणीचे मामा हे मामा पडत असतील तर नक्कीच आत्याचे भाऊ असतील. सिम्पली म्हणून ह्या दोघांचे नातं असेल, बहीण भावाचं असेल. इतकं समजलं तर तुमचा प्रॉब्लेम लगेच सुटून जातो. प्रश्न काय विचारला की सोनाली एकनाथची कोण? आता सोनाली एकनाथची कोण हे नातं समजण्यासाठी पुढे थोडे अजून डीपमध्ये जाण्याची गरज आहे. इथं बघा, आत्याला एक भाऊ आहे, आत्याला दुसरा भाऊ आहे, असा तर एक अर्थ निघेल. किंवा हे आणि हे व्यक्ती एकच असू शकतात, ही दुसरी कंडिशन येईल. आणि इथं फक्त तीच कंडिशन लागू पडते. कारण कसं बघा, आत्य बहिणीचे मामा याच्या देखील आत्य बहीणच पडते आणि याचे देखील आत्य बहीणच पडते. म्हणजे हे दोन व्यक्ती वेगळे नसून एकच आहेत. म्हणजे हा जो एक्स आहे तोच एकनाथ आहे. म्हणजेच काय, तर सोनाली आणि एकनाथ हे दोघांजण काय असतील, नवरा बायको असतील. परत एकदा बघा, परत सांगतो, सोनालीच्या नवऱ्याचे वडील हे एकनाथच्या आत्य बहिणीचे वडील, वडिलांची बहीण, बहिणीचे मुलगा, बहिणीची मुलगी, म्हणजेच काय, एकनाथची आत्य बहीण, आत्य बहिणीचे मामा लागतात. जर तुम्ही फक्त इथले इथेच कन्वर्ट केलं, सोनालीचे वडील, सोनालीच्या नवऱ्याचे वडील हे एकनाथच्या, हाला आता एकनाथ पकडा, एकनाथच्या आत्य बहिणीचे मामा लागतात. इथं पण मामा लागतोय, म्हणजे हा पार्ट म्हणजे काय, फक्त आपल्याला त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी तयार केलेला आहे. तर एक्झॅक्टली हा जो एकनाथ आहे तोच एक्स आहे. म्हणून काय, दस ए इज इक्वल टू एक्स. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा, तर पत्नी हे येईल. तर याचा अर्थ काय, याच्या नंबर ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकनाथ सोनालीची कोण पडली, तर पत्नी, सोनाली एकनाथची पत्नी आहे. ओके, आता प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न अशा टाइपचे विचारतात एक्झाम मध्ये देखील, आणि याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जात नाही. फक्त इतकंच की तुम्ही लवकरात लवकर उत्तर काढायचं, त्यासाठी डायग्रामचा वापर करा. आणि मी तुम्हाला जी मेथड सांगितल्या त्याच मेथडने जा, तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही हे लक्षात घ्या. कारण का, तुम्हाला एकदा आकृती समजली तुम्हाला नातेसंबंध बरोबर समजतात. प्रश्न दुसरा, अर्णवची आई ही दयाची मामी लागते, तर दयाची आई ही अर्णवच्या आईची कोण? प्रश्न तर सोपा दिसतोय, एकदम छोटा दिसतोय, सोपा दिसतोय. पण समजून घ्या, अर्णव आहे, दया आहे, एकाची आई दुसऱ्याची मामी लागते, तर दुसऱ्याची आई पहिल्या आईची, पहिल्याच्या आईची कोण लागते? प्रश्न असा कॉम्प्लिकेटेड आहे. ऑप्शन दिले 4, ननंद, भाऊजाई, बहीण कि जाऊ. या ठिकाणी काय करतात, या ठिकाणी पण तुम्ही असं इमेजिन करायचं, इकडे अर्णव आहे, त्याची आई आहे, पुन्हा दयाची, दया इकडे आहे, मामी इकडे आहे, असं तुम्ही मनातल्या मनात कधीच नाही करत बसायचं. असलं वेळ बिलकुल घालायचं नाही, डायरेक्टली एक पेन आणि कागद ह्याच्या मदतीनं डायरेक्टली सॉल्व्ह करायला जायचं. एका ठिकाणी अर्णव घ्या, अर्णव घेतला आपण इथं. ओके, आता अर्णवची आई दाखवा लागेल, अर्णवची आई दाखवली. या ठिकाणी तुम्ही ए देखील लिहू शकता, पण इथं प्रश्न छोटा आहे एकदम, त्यामुळे 4-5 कॅरेक्टर दिसत आहेत. तर सिम्पली अशा मेथडने चला, अर्णवची आई. आता दया आपण घ्यावं लागेल, कारण का ही दयाची मामी लागते, तर दयाला घेऊन टाका. दयाला घेतलं तर दयाची आई घ्यावी लागेल, आणि मामी म्हणजे कोण असते, आई म्हणजे, मामी म्हणजे आईच्या भावाच्या, भावाची बायको. ठीक आहे, म्हणजे आईचे भाऊ जो आहे तो याचा मामा पडेल, आणि मामाची बायको म्हणजे या दोघांचं रिलेशन काय असेल, नवरा बायकोचं असेल. तुम्ही ज्यावेळेस असं डायग्राम काढताना, तर त्यावेळेस तुम्हाला बरोबर एक 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 पार्ट सुटत जातो किंवा समजत जातो. बघा, सुरुवातीपासून अर्णवची आई ही दयाची मामी लागते. अर्णव इथं आहे, अर्णवची आई ही दयाची मामी लागते. परत चेक करायचं, दयाची आई, आईचा भाऊ म्हणजे हे दोघांचं भावा बहिणीचं रिलेशन, म्हणजे आपण प्रश्न दाखवलाय, म्हणजे दयाची मामा आहे, आणि मामाची बायको म्हणजेच ही कोण, मामी, याची मामी, याची आई. ओके, आता प्रश्न काय विचारलाय की या दोन स्त्रियांमधलं रिलेशन काय, म्हणजेच काय, तर दयाची आई, दयाची आई ही अर्णवच्या आईची कोण लागते, याची ही कोण लागते, किंवा यांची ही कोण लागते हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी दोघांचं एक नातं काय होतं, म्हणजेच बघा, इकडून जर बघताल तर नवऱ्याची बहीण, आणि जर इकडून बघताल तर भावाची बायको, म्हणजे एक तर ननंद असेल किंवा भाऊजाई असेल,
आता तुम्हाला प्रश्न साहजिक पडला पाहिजे की याचं उत्तर भावजय आहे कि नाही, तर लक्षात घ्या ची, या ठिकाणी फक्त लक्षात घ्यायचं की ची अथवा च्या कुणाला लागलाय आणि तिकडून सुरुवात करायची. प्रश्न काय बघा, दयाची आई, दयाची आई म्हणजे ह्या स्त्रीबद्दल विचारलेलं नाहीये, ह्या स्त्रीबद्दल म्हणजे विचारलेलं नाहीये, या दोघांचे रिलेशन विचारलेलं आहे, पण कुणाची, तर अर्णवच्या आईची, म्हणजे अर्णवच्या आईची. तर आपण स्वतःला इथे इमॅजिन करायचं आणि आपली ही बाई कोण लागते हे चेक करायचं. तर म्हणजेच काय, तर ही नवऱ्याची बहीण लागते. नवऱ्याची बहीण म्हणजे कोण असते, आता जो पहिला टॉपिक आपण पाहिला होता किंवा पहिलं लेक्चर जे पाहिलं होतं, तर त्याचा फायदा इथं होईल तुम्हाला. नवऱ्याची बहीण कोण असते, एक्झॅक्टली ननंद असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय, ननंद येईल, भाऊजय येणार नाही. खूप जण काय करतात, गडबडीमध्ये पूर्ण उत्तर काढतात, डायग्राम देखील काढतात, पण भाऊजय हे उत्तर लिहितात. तर तशी चूक आपण बिलकुल करायची नाही. जितकी मेहनत ज्याच्यासाठी करत आहोत, तर तिची पूर्णच एकदम शेवटपर्यंत ती मेहनत यूजफुल होऊ द्यायची. आता प्रश्न तिसरा बघा, प्रश्न दोन्ही देखील महत्वाचे होते आणि अशाच टाइपचे प्रश्न विचारतात हे लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त विचारत नाही कुठल्याच टाइपचे, तर ते आपण प्रत्येक टाइप इथं बघणार आहोत हळूहळू. तर पूर्वा अर्णवना म्हणाली, पूर्वा, आता कोणतरी पूर्वा नावाची एक स्त्री आहे जी अर्णवला म्हणाली. अर्णव हा पुरुषच आहे, इथं लक्षात घ्या. जे मराठीत शब्द असतात तर त्यांचा अर्थ असाच काढायचा, पण त्या ठिकाणी जर किरण शब्द आला तर तो मुलगा आहे की मुलगी. या ठिकाणी काही जणांचं शीतल हे नाव मुलीचं देखील असतं आणि शीतल हे नाव मुलाचं देखील असतं, तर त्या ठिकाणी कन्फ्युज नाही व्हायचं, तर रिलेशन महत्वाचं समजून घ्यायचं. आता बघा, पूर्वा अर्णवना म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे, तर पूर्वा अर्णवची कोण, असाच प्रश्न असणार आहे. हा प्रश्न एकदम सोपा आहे, हा तोंडी देखील सुटतो जर तुम्हाला समजला तर. ऑप्शन दिले चार, एक बहीण आहे, आती बहीण आहे, मामी बहीण आहे की चुलत बहीण आहे, यांच्यापैकीच कुणीतरी असणार आहे. बहीण शब्द कॉमन दिसतोय म्हणून बहीण हे उत्तर असेल. असलं तुक्का मारायचं कधीच नाही करायचं काम, कारण का आपण मेहनत घेतोय तर मेहनत शेवटपर्यंत घ्याच चला आणि प्रॉपर उत्तर काढायचं कधी पण. प्रश्न समजून घ्या, तुझ्या बाबांची बायको, बाबांची बायको कोण असते, नमकी आईच असेल ना त्याची, म्हणजे तुझी आई. आता त्यांनी फक्त शब्द वाढवलेत जेणेकरून तुमचं कन्फ्युजन वाढावं. ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजेच काय, तिच्या आईच्या आई बाबांची, म्हणजेच काय, तिच्या आजी आजोबांची एकुलती एक मुलगी. आता एकुलती एक मुलगी म्हणजे परत ती आईच येणार आहे, पण हे असं तुम्हाला डायरेक्टली तोंडी कन्फ्युजन होतं कधी कधी आणि एकच मिस्टेक तुमचं पूर्ण मार्क घेऊन जाऊ शकते. तर त्या ठिकाणी डायग्रामचा वापर करा, हेच माझं सांगणं असेल शेवटपर्यंत. तर डायग्रामचा वापर कसा करायचा, तर जी माहिती दिली ती फक्त आकृतीमध्ये कन्वर्ट करायची. पूर्वा घेतलं, इकडे आली आपली पूर्वा, पूर्वा अर्णवला म्हणाली, मग एका ठिकाणी अर्णव पण असणार आहे, इथं पूर्वा इथं अर्णव. पूर्वा अर्णवला काय म्हणाली, तुझ्या बाबांची, म्हणजे अर्णवच्या बाबांची. मग अर्णवला एक बाबा दिले आपण, ठीक आहे, बायको, सॉरी, तुझ्या बाबांची बायको म्हणजे काय, बाबाची बायको म्हणजे त्याची आईच असणार आहे. इथलं आपण वेळ वाचण्यासाठी डायरेक्टली आई लिहिलं इथं, म्हणजे अर्णवची आई ही माझ्या आईच्या आई बाबांची. मग हिचे आई, हिची आई घेतली आपण आधी, ठीक आहे, पण आईच्या आई बाबांची म्हणजे ह्या आईचे, पूर्वाची आई आणि तिच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी. आता एकुलती एक मुलगी म्हणजे परत ती चालली ना, आई चालली, कोण लागते, एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे अर्णवच्या बाबाची बायको ही हिच्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. प्रश्न ज्यावेळेस समजतो ना त्यावेळेस तुमचं उत्तर देखील समजून जातं, म्हणजे ह्या दोन स्त्रिया वेगवेगळ्या नसून एकच आहेत आणि हे दोघं बहीण भाऊ हे असतील, हे समजून जातं. समजलं, आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न एकदम सोपे असतात पण समजले तर, म्हणून याचं उत्तर काय असेल, डायरेक्टली ऑप्शन क्रमांक एक, बहीण, हेच उत्तर असेल. परत एकदा बघा, तुम्हाला प्रश्न जर समजला नसेल तर मी परत सांगतो. पहिल्यांदा काय केलं आपण, पूर्वा घेतलं, पूर्वाला पूर्वा, त्यानंतर अर्णव. पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको, तुझ्या बाबांची बायको म्हणजे काय, ह्याच्या बाबांची बायको, ह्याची आईच असणार आहे. एक्झॅक्टली, म्हणून जास्त वेळ घालायचं नाही, डायरेक्टली आई लिहून टाकलं. जितका तुम्ही लवकर आकलन करता प्रश्न असेल तितका तुमचा वेळ जास्त असतो. आता तुमच्या ठिकाणी दुसरा कोणी असेल तर पहिल्यांदा बाबा लिहिले, त्याची बायको आई दाखवेल, त्याची तसं नाही करत बसायचं, डायरेक्टली काय, बाबांची बायको म्हणजे आई असते. तर तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची, हिच्या आईच्या आई बाबांची, म्हणजे हिची एक आई आहे आणि तिच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे एकुलती एक मुलगी म्हणजे काय, एकुलती मुलगी आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय, तिला कोणी भाऊ किंवा बहीण नाही असा अर्थ होतो. आता एकुलती एक मुलगी म्हणजे आई बाबांची एकच मुलगी, जी की वेगळी कोणी नसणार, तर हीच व्यक्ती, दोन्ही व्यक्ती एकच असणार आहेत. तर पूर्व अर्णवची कोण, तर ह्या दोघातलं रिलेशन विचारलंय, तर ह्या दोघातलं रिलेशन काय असेल, एकाच आईचे दोन्ही
लेकरं आहेत, म्हणजे एक जण मुलगी आहे एक मुलगा आहे, तर भाऊ बहीण असतील. पण अर्णवची कोण विचारले, अर्णवची कोण असणार आहे, बहीण असणार आहे. याचं उत्तर बहीण, ऑप्शन क्रमांक एक येऊन जातं. बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना मित्रांनो परत परत तुम्हाला मी तेच सांगतोय की फक्त आधी प्रश्न समजून घ्या, तुमचं उत्तर लवकर सुटतं. आणि तुमच्यासाठी काहीतरी हा उपक्रम आपण चालू केलेला आहे, तर त्या ठिकाणी बघा, तुम्हाला रोज मी एक सुविचार सांगत असतो. प्रत्येक लेक्चरच्या पाठीमागे तुम्हाला एक सुविचार किंवा एक चांगली कोट असं काहीतरी नक्कीच बघायला भेटेल, ज्यातून तुम्हाला एकतर मोटिवेशन भेटेल, कधी काहीतरी डायरेक्शन भेटेल, पण तुमचं त्याने आयुष्य नक्की बदलेल. तर समजून घ्या, वी ऑल हॅव 24 आवर्स, 24 आवर्स, सक्सेसफुल पीपल यूज इट, द रेस्ट अब्यूज इट. म्हणजे काय अब्यूज, म्हणजे याचे भरपूर अर्थ होतात. शिवीगाळ करणं देखील हा अर्थ होतो, किंवा मग वाईट बोलणं किंवा चुकीचा वापर करणं असा देखील अर्थ होतो. तर आधी लक्षात घ्या, वी ऑल हॅव 24 आवर्स. देवाने किंवा निर्मात्याने किंवा तुम्ही ज्यांना म्हणत असाल त्यांनी आपल्याला प्रत्येकाला 24 तास दिलेले आहेत. जे यशस्वी लोक असतात ते त्याचा पुरेपूर वापर करतात, आणि एक्झॅक्टली ते त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या 24 तासांचा म्हणजे एक ना एक सेकंद त्यात चंदनासारखे उगाळतात. आणि आपण काय करतो, किंवा इतर जे लोक असतात जे अनसक्सेसफुल असतात किंवा अजून देखील सक्सेसफुल नाहीत आयुष्यात, तर ते काय करतात, अब्यूज करतात. अब्यूज म्हणजे काय, तर ते त्यांच्या क्षेत्रासाठी वापर नाही करत. म्हणजे खूप लोक काय करत असतील, आज पण खूप लोक मेहनत घेत असतील, सध्या पण 31 ला खूप जण पार्टीसाठी गेले असतील आणि काही जण फक्त अभ्यास करत बसले असतील. तर जे सक्सेसफुल पीपल असतात त्यांची मेंटॅलिटी तशी असते, त्यांनी एक एक सेकंद ते त्यांच्या क्षेत्रात वापर करत असतात. इव्हन आत्ता देखील खूप लोक लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असतील, आणि तुम्ही काय करताय, तर काही जण पिक्चर बघत असतील, काही जण व्हिडिओ बघत असतील, काहीतरी नवीन दिसतंय कडे चला, काहीतरी मार्केटमध्ये यात्रा आले, जत्रा आले, या असले गोष्टी ज्या करतात ना, ते शेवटी फक्त अनसक्सेसफुलच राहतात. तर समजून घ्या, आयुष्य जगायचं असतं, त्यासाठी पण वेळ द्या नक्की. असं म्हणत नाही की बिलकुल पण की एन्जॉय नका करू, बी सिन्सिअर नॉट सिरियस. पण समजून घ्या की जितके पण तुमच्याकडे 24 तास असतात, तर त्याचा वापर तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे करतात तितक्या लवकर तुम्ही यशस्वी होतात, आणि ह्याच सुविचारचा अर्थ आहे. आणि मित्रांनो, जर माझ्या इतर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा, आणि आमच्या इतर अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर देखील शेजारी एक बेल आयकॉन असतं, त्यावरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. थँक्यू.